नमस्कार. आज एकीकडे वादळ आहे, दुसरीकडे झंझावात आहे. एकाच्या गर्जनेनेच शांतता पसरते, तर दुसऱ्याच्या शांततेत सुद्धा दरारा असतो. दोघांच्या नजरेत जिंकण्याची झिंग आहे. आज आम्हीच जिंकणार, दोन्ही मंडळांचा चंग आहे. इथं कुणालाच नकोय पिछाडी, प्रत्येकालाच हवी आघाडी, कारण हे आहे पाच पाखाडी. आज माझ्यासोबत आहे ठाण्याच्या पाच पाखाडी विभागातली दोन भारी मंडळ. एकीकडे स्वराज युवा प्रतिष्ठान आणि दुसरीकडे शिवगर्जन मित्र मंडळ. सुरुवात करू आपल्या पहिल्या टास्कला, ज्या टास्कचं नाव आहे मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण. दोन्ही मंडळांसाठी टास्क आहे इचल खुर्ची उचल. इथे चार खुर्च्या ठेवलेल्या आहेत. खुर्चीवर चार जणांना बसायचंय. बसल्यानंतर आडवं बसून जो इथे बसलेला असेल त्याच्या मांडीवर डोकं ठेवायचं आहे. असं चौघांनी एकमेकांच्या मांडीवर डोकं ठेवायचं. तुमची वेळ सुरू झाली म्हटलं की तुम्हाला खुर्च्या काढून घ्यायच्यात. जे चार जण खुर्च्या काढतील त्यांना प्रत्येकीला पास व्हायचं आहे. या बाजूने तुम्ही पास होणार आहात. चौघांच्या खालून पास होऊन तुम्हाला समोर जायचं आहे, मंडळ भारी म्हणायचं आहे. समोर जाऊन मंडळ भारी म्हणालात की तुमचा स्कोर एक होईल. और अब कहानी में ट्विस्ट. हे करत असताना मध्येच जर तुमचा ब्रिज तुटला, तुमची वेळ सुरू राहील. वेळ संपेपर्यंत तुम्हाला ब्रिज पुन्हा बनवायचा आहे. इथे ब्रिज करतील त्यांनी हात खाली टेकवायचा नाही आहेत, तर हाताची घडी घालायची आहे. तुमची वेळ सुरू होते आता. महिलांच्या राऊंड नंतर दोघांची बरोबर होती 10-10 पॉइंट्स आणि शिवगर्जनाच्या मुलांनी केलेला स्कोर आहे 39 पॉइंट. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही खेळताना एक नियम मी आधी सांगितला होता. हा नियम असा होता, वर जे चार जण असतील त्यांनी हाताची घडी घातली पाहिजे. एक्सेप्शनल केसेसमध्ये हाताचा सपोर्ट चौघांसाठी अलाव केला होता. याचा अर्थ असा नव्हता की गेम सुरू झाल्यापासून तुम्ही चौघांनी एकमेकाच्या हाताचा आधार घेतला पाहिजे. त्यामुळे तुमचे स्ट्रेट फॉरवर्ड 15 पॉइंट्स कमी होतात. शिवगर्जना मित्र मंडळ 39 पॉइंट्स आणि 15 पॉइंट्स. कधी कधी स्ट्रॅटजी अंगाशी येऊ शकते, त्यामुळे तुमचे होत आहेत 44 पॉइंट. सो फायनल स्कोर शिवगर्जना टोटल 49 पॉइंट्स आणि स्वराज युवा प्रतिष्ठान टोटल स्कोर 54 पॉइंट. अभिनंदन मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण विजेते ठरलेले स्वराज युवा फाउंडेशन. अभिनंदन. जाऊयात आपल्या पुढल्या राऊंडकडे. ज्या राऊंडचं नाव आहे लक बाय चान्स. सात महिला सात पुरुष. तुमच्या टास्कचं नाव आहे चप्पलचा माप मंडळाला धाप. तुमची वेळ सुरू होते आता. लंगडी लंगडी घालायची आहे जाताना. पण
ओके या बाहेर अरे शर बरोबर आहे दोन एका नंबरचा करेक्ट आहे हो हो या बाजूला करेक्ट आहे चप्पल घातलेले सगळे पुढे या चप्पल काढा खाली नंबर असेल तो बघा आठ नऊ आठ नऊ आउट सहा सहा इन सहा सहा इन आठ नऊ आउट स्कोर आहे दोन आणि वेळ नोंदवलेली आहे तीन मिनिट एक सेकंद 66 मिली सेकंद तीन मिनिट एक सेकंद 66 मिली सेकंद या वेळेच्या आत तुम्हाला दोन पेक्षा जास्त करेक्ट जोड आणायचे ठीक आहे तुमची वेळ सुरू होते आता परफेक्ट कन्फर्म हात टेकवायचा नाही तुम्हाला त्यांना बरोबर आहे आउट कन्फर्म आहे परफेक्ट या बरोबर आहेत वेळ थांबवायची आहे या या चप्पल घातलेले पुढे या वेळ नोंदवलेली आहे एक मिनिट 19 सेकंद यातला एक एक जोड आता बघूयात नंबर काढा चार पैकी तीन जोड करेक्ट शिवगर्जनाचे आणि लक बाय चान्स तर विजेते ठरलेले शिवगर्जना मित्र मंडळ अभिनंदन आणि याचबरोबर स्कोर झालेला आहे स्वराज युवा प्रतिष्ठान एक आणि शिवगर्जना मित्र मंडळ एक म्हणजे आता काय टाय आता स्कोर एक एक आणि झालाय टाय ब्रेकर खेळण्यासाठी दोन्ही मंडळाचा एक एक खेळाडू एका खेळाडूला तीन प्रश्न विचार करण्यासाठी तीन काउंटची वेळ तयार तुमचा पहिला प्रश्न रंकाळा तलाव महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर कोल्हापूर तुमचा दुसरा प्रश्न इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचे नाटककार कोण पास तुमचा तिसरा प्रश्न कबड्डी या खेळात राखीव खेळाडू सोडून एका संघातले किती खेळाडू खेळतात नऊ नऊ तीन प्रश्न तुम्हाला विचारले होते पहिला प्रश्न तुम्ही अचूक उत्तर दिलं तर रंकाळा तलाव कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आहे दुसरा तुमचा प्रश्न होता इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचे नाटककार कोण बरोबर उत्तर होतं वसंत कानेटकर तिसरा प्रश्न होता तुम्हाला बरोबर येत असलेलं उत्तर तुम्ही घाईत केलं एकाच काउंटमध्ये उत्तर देऊन मोकळे झालात बरोबर उत्तर होतं सात खेळाडू तीन पैकी एका प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तयार तुमचा पहिला प्रश्न सारसबाग महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्हा पुणे 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 तुमचा दुसरा प्रश्न नटसम्राट या नाटकाचे नाटककार कोण
नट सम्राट नाटककार पास। तुमचा तिसरा प्रश्न, खो खो या खेळात राखीव खेळाडू सोडून एका संघाचे किती खेळाडू खेळतात? 9। तुम्ही उत्तर दिलीत सारसबाग पुणे जिल्ह्यात आहे। दुसरा तुमचा प्रश्न होता नटसम्राट या नाटकाचे नाटककार वी वा शिरवाडकर। तुमचा तिसरा प्रश्न होता खो खो मध्ये राखीव खेळाडू सोडून एका संघाचे किती खेळाडू खेळतात? तुम्ही उत्तर दिलत 9 आणि 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तर बरोबर आहेत। आजची उपविजेते पदाची मानाची ढाल जाते स्वराज युवा प्रतिष्ठान, अभिनंदन या। आणि आजची विजेते पदाची मानाची ढाल जाते त्या मंडळाला जे ठरलं आजच्या एपिसोड मधलं भारी मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, अभिनंदन।